माझे नाव भूमी चंद्रकांत वाणी, मी आज क्लास 7 प्रॅक्टिस सेट 18 सांगणार आहोत तुम्हाला. तर बघूया आपण. हा इथं एक त्यांनी ही दिलेली आकृती, तर तिच्यातले आपल्याला ओपोजिट रेज बघायचे आहे आणि कोणते ओपोजिट रे का ओपोजिट का होत नाही ते बघायचं आहे. तर पहिला प्रश्न त्यांनी असा दिलेला आहे, नेम द पेअर ऑफ ओपोजिट रे इन द फिगर अलॉंग साईड. म्हणजे आपल्याला ओपोजिट रे बघायचे त्या त्यामधले. तर आपण बघूया, रे रे पी पी एल आणि रे पी एम असा एक झाली आणि दुसरी आहे रे पी एन आणि पी टी. तर आपण लिहूया रे पी एल अँड रे पी एम आणि दुसरी रे पी एन अँड रे पी टी. हे रे हा शब्द देणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपल्याला एक्झाममध्ये ते आपले मार्क्स काढतात. हां, तर दुसरा प्रश्न असा आहे, आर द रे पी एम अँड पी टी अपोजिट रे, गिव रिझन फॉर युअर अँसर. तर पी पी एम अँड पी टी हा अपोजिट रे आहे का असं विचारलं आहे त्यांनी, तर ते अपोजिट आहे का? नाही ना, त्यामुळे नो लिहायचं. आणि त्यांनी तिथं रिझन विचारलंय ते का नाही आहे, तर आपण त्याचं उत्तर लिहूया, बिकॉज द रे रेज डू नॉट अ स्ट्रेट लाईन. हे बघा, इथं पी टी अँड पी एम हे असे सरळ लाईनीवर नाही आहे, म्हणजे ते विरुद्ध आहे का? नाही, ते काटकोनात छेदताय दुसऱ्यांना. तर मग रे कस अपोजिट रे कसे तयार होता? असे सरळ रेषेत तयार होता. तर थँक्स फॉर वॉचिंग.